भारती ही जी संस्था आहे राजश्री शाहू महाराज कौशल्य विकास प्रशिक्षण व शिक्षण यासाठी सारथीची निर्मिती करण्यात आली होती. सारथीच्या बाबतीत जे आता मध्यंतरी काही बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्यामुळं सारथीमध्ये बळकटीकरण करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चानं त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, नितीनजी राऊत साहेब, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात या सर्वांनी त्या ठिकाणी तत्काळ याच्यावरती कारवाई करत प्रधान सचिव, मुख्य सचिव यांना बोलवून यावरती ॲक्शन घेतलेली आहे. आणि मराठा समाजासाठी स्वार्थीसारखी जी संस्था निर्माण झाली होती या सारथीला कुठेही धक्का लागणार नाही. स्वार्थीची स्वायत्तता ही कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना ज्या मिळणारे शिष्यवृत्ती आहे, फेलोशिप आहे, ही त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचा काल निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी आज तत्काळ करण्यात आलेली. त्या संदर्भामध्ये आता शासनाने परिपत्रकसुद्धा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांच्यासाठी आता एक प्रशिक्षण किंवा शिक्षणाकरिता अजून त्याच्यामध्ये काही बदल करता येत आहेत का, त्याच्यामध्ये योजना राबवता येतात ह्यासाठीसुद्धा शासन निर्णय घेणार आहे आणि याच्यावरती एक चांगला सक्षम सरकारी अधिकारी नियुक्त करण्याचं काम या ठिकाणी शासन करणार आहे. आणि त्या ठिकाणी असलेले विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, ह्या लोकांना कोणत्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही अशी हमी शासनाकडून सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करतो. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जो पाठपुरावा केला त्यामुळं आज सारथीला चांगलं सक्षमीकरणासाठी, बळकटीकरणासाठी जो निर्णय आता दिलेला आहे त्या निर्णयाचं मराठा समाजाच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. आणि तत्काळ वेगवेगळ्या विभागामध्ये जे विद्यार्थी आता परीक्षा दिलेली आहेत या परीक्षेचा निकालसुद्धा लवकर लावण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे.